शेतकऱ्यांवर अन्याय होऊन नैना प्रकल्प होऊ देणार नाही या भूमिकेचा पुनरुच्चार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या विचार मंच कार्यक्रमात केला. या वैचारिक कार्यक्रमात शेकापक्ष कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा 3रा वर्धापन दिन पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून नैना क्षेत्रातील गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार आणि नैना टीपी स्कीम याबाबत ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे आणि ॲडव्होकेट के टी खांडेकर यांच्याबरोबर संवाद साधण्याचा विचार मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नैना प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही. TIPL ला जरी कामाचा ठेका मिळाला असला तरी मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत कोणाही ठेकेदाराला इथे एकही वीट लावू देणार नाही असं स्पष्ट केले. तुमचे समाधान होईपर्यंत आम्ही रस्त्यावर तुमच्यासोबत थांबू. नैनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टी नसल्या तर नैना हवी की नैनाच नको, ग्रामस्थांना प्रोजेक्ट हवा की नको याबाबत त्या गावात ग्रामसभा घेऊन तसा निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण पत्र दिलेले आहे. आपण कोणाची घरे पाडण्यासाठी हे पत्र दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक गावाची सर्वपक्षीय कमिटी बनवा, तिच्यासोबत आम्ही सगळे तुमच्याबरोबर असू. सिडकोच्या अधिकाऱ्यांना एक पाऊल टाकू न देण्याची काळजी आपण घेऊ, कारण ही आपली जमीन आहे. आमच्या जागेत सिडको नियोजन करू शकत नाही हे सर्वांनी एकमुखाने म्हटले पाहिजे असे नमूद करून गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार करण्याबाबत किरण पाटील यांनी चळवळ उभी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नैना प्रकल्पाला विरोध करताना आपल्या भाषणात आपण वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला पण या सरकारने काहीच केले नाही. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल ते याबाबत निर्णय घेईल असे सांगितले होते. त्याचा समाचार घेताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2019 महाविकास आघाडीचे सरकार होते त्या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही हे निदर्शनास आणून दिले. संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील प्रस्ताव मांडत असताना त्याला शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केल्याने गोंधळ झाला. त्याला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. त्यानंतर अध्यक्ष ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे यांचे भाषण झाल्यावर प्रश्न विचारण्यासाठी माईक पाहिजे म्हणून पुन्हा गोंधळ झाला. यावेळी पोलिसांनी सभागृहात येऊन गोंधळ थांबवला. शेकापक्षाच्या गोंधळामुळे ॲडव्होकेट के टी खांडेकर यांना आपले भाषण 2 मिनिटात संपवावे लागले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील, वामन शेळके, किसन नेरुळकर यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते. जर नैनाच नको असेल तर प्रत्येक गावाच्या ग्रामसभा घ्याव्यात. या ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभांमधला निर्णय करावा. त्या गावाच्या साठी नैना हवी की नको असा निर्णय करावा आणि नैना क्षेत्रातल्या सगळ्या गावांच्या ग्रामसभा घ्या आणि त्या ग्रामसभांमध्ये ठरवून टाका एकदा की नैना हवी की नैना नको हे एकदा ठरवलं गेलं पाहिजे. आणि मग आम्हाला आमच्यावरती अन्याय न करता नैना आली तर चालेल असं जर त्या ग्रामसभांमधलं म्हणणं असलं तर मग आता आपण ज्या या ठिकाणी बोलून दाखवतो याच्यापूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून काही मंडळींनी बोलून दाखवलंय की त्याच्यामधल्या सगळ्यात जास्त बाधक काय आहे की सिडको नैना 60% घेते आणि आम्हाला 40% देते. यामुळे सगळ्यात जास्त की आमच्या जमिनी तुम्ही घेणार आणि आम्हाला मात्र त्याच्यातलं 40% देणार हा सगळ्यात मला वाटतं पराकोटीचा संघर्षाचा याच्यातला मुद्दा आहे. आणि या अनुषंगानं मी याच्यापूर्वी जे बोललेलं आहे ते मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ती 40% जागा आम्हाला या ठिकाणी तुम्ही देऊ करता ती 40% जागा कुठली आहे ती गावठाणाच्या बाहेरची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जर पूर्वी नैना नसती आणि त्या ठिकाणी जर ADTP म्हणजे जिल्हाधिकारींच्या वतीनं असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे जर टाउन प्लॅनिंग अथॉरिटी असते तर त्या ठिकाणी FSI किती अलाव केलेला आहे तर तो FSI अलाव केलेला आहे 20%. म्हणजे 100 गुंठे जागा असली तर आम्हाला त्या ठिकाणी 20 गुंठे बांधकाम करता येत होतं. उर्वरित जागा आमची आमच्या ताब्यात राहते, मोकळी राहते, पण बांधकाम किती करता येतं तर 20 गुंठे बांधकाम करता येतं. नैनानं स्कीम पूर्वी आणली, नैना स्कीम की ज्याच्यामध्ये 60% शेतकऱ्याला देणार होते पण त्याच्यामध्ये 10 हेक्टर लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं बंधन घातलं होतं. त्यावेळेला जे सिडकोचे MD वगैरे होते त्यांना आपण या ठिकाणी आपल्याकडून सांगत होतो की तुम्ही योजना कशी आणता जी अस्तित्वातच येणार नाही, कारण 10 हेक्टर जागा कोण एकत्र येतील शेतकरी असा प्रश्न त्यावेळेला विचारला गेला. आणि त्यामुळे
त्या स्कीमला तितकस यश मिळायला तयार नव्हतं आणि म्हणून त्यांनी स्कीम मध्ये बदल केला आणि त्यांनी सांगितलं तसं मगाशी यांनी येथे सर्कल दाखवलं की 40% शेतकऱ्याला आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या सुविधा आणि या सगळ्या बनवणं आणि या सगळ्या सुविधा बनवण्याच्या साठी लागणारा खर्च करणं यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे काही जागा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवली. म्हणजे या अनुषंगानं एक त्यांनी मॉडेल आणलेलं आहे. आता समजा आपलं म्हणणं आहे 40% नको 60% पाहिजे. आम्ही म्हटलं जर त्या ठिकाणी आपल्याला गावठाणामध्ये एक FSR मिळतो म्हणजे 100 गुंठे जागा माझी गावठाणात असेल तर गावठाणामध्ये मला 100 गुंठे जागेवर 100 गुंठे बांधकाम करतात म्हणजे त्या त्याप्रमाणे गावठाणाच्या बाहेर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बांधायला जातो जर आम्हाला 2.5 FSR मिळाला तर सिडको सांगते की तुम्हाला 100 पैकी 40 तुमच्या ताब्यात राहील उरलेले 60 आम्ही ताब्यातून तुमच्या घेऊ आणि आम्ही सगळ्या सुविधांना शहर वसवायला वापरू आणि 40 गुणिले 2 म्हणजे 100 बांधकाम तुम्हाला तुमच्या गावठाणा बाहेरच्या जागेमध्ये बांधायला देऊ. तर क्षेत्रफळाचं नुकसान होत नाही असं या ठिकाणी प्रायमा फेसिया दिसतं म्हणजे प्रथम दर्शनी दिसतं. तर क्षेत्रफळाचं नुकसान होत नाही मला माझं तेवढं बांधकाम करता येतं. जर तेवढं बांधकाम करता येत नसेल काय फनेल आहे एअरपोर्टचा आणि त्यामुळे बिल्डर लोक सांगतात की त्यामुळे तुम्हाला तेवढं बांधकाम करता येणार नाही. तसं बांधकाम जर करता आलं नाही तर आम्हाला मग क्षेत्र वाढून पाहिजे 60 पाहिजे 50 पाहिजे पण जेवढं आमचं क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये 2.5 FSR कंझ्युम झाला पाहिजे एवढं क्षेत्रफळ आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणून या संदर्भामध्ये मी व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की जर शेतकऱ्याला त्याच्या जागामध्ये वापर करता येत नसेल तर त्याच्यामध्ये 50% पर्यंत सुद्धा जागा या ठिकाणी तुम्ही दिली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचं व्यक्तिगत नुकसान हे त्याच्यामध्ये होणार नाही. आज नैना क्षेत्रामध्ये असलेली ही सगळी गावं आहे या गावांचं सीमांकन केलं पाहिजे. गावाच्या शेवट टोकावरचं शेवटचं घर असेल ते सुद्धा त्या गावठाणाचा भाग असला पाहिजे आणि नैनाला जर या ठिकाणी प्लॉट द्यायचा आहे तर त्याच्या बाहेर त्या ठिकाणी तो असला पाहिजे. किंबहुना रामशेठ ठाकूर साहेबांनी या सिडकोला सूचना केलेल्या होत्या की अस्तित्वात असलेल्या गावठाणाच्या बाहेर तुम्ही मोठे रस्ते बनवा की जेणेकरून त्या गावातल्या वाहतुकीला ते उपयोगाला येतील आणि एका अर्थानं ही गावठाणाची वेशा आणि गावठाणाच्या बाहेर तुमची नैनाची वेशा अशा पद्धतीनं हे या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकतं. गुरुचरण जागेवर घर असू द्या किंवा कुठल्याही जागेवरती घर असू द्या त्या घरांना सिडको नैना फॉरेस्ट्री असू द्या यांनी हात लावायचं काही कारण नाही असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. तुम्ही एक सांगितलेला मुद्दा गावठाणामधल्या सुविधांच्या बाबतीतला मी हा मुद्दा नैना घोषित झाल्या पहिल्या दिवसापासून सांगतोय की बाकी या नैनाच्या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या असतील पण नैनाच्या टाउनशिप तुमच्या उभ्या राहतील आणि त्याच्या पुढे आमची गावठाणं ही तुलनेनं या ठिकाणी साधी छोटी घरं दिसतील पण त्यांच्या पायाभूत सुविधा या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते आले गटार आली पिण्याचं पाणी आलं या सगळ्या सुविधा या त्या ठिकाणी त्या नैनाच्या ज्या टीपी स्कीमला देत आहे त्याच्या तोडीस तोडच मिळायला पाहिजे हा आग्रह पहिल्यापासून मी त्या ठिकाणी धरलेला आहे आणि त्या पद्धतीनंच ती कामं झाली पाहिजे. याशिवाय या परिसरामध्ये आमची नदी आहे या नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये त्याचं उलट सुशोभीकरण व्हावं. अहमदाबाद पासून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात रिव्हर फ्रंट या ठिकाणी कामं झालेली दिसतात तर ही अशा पद्धतीची कामं ही या नैनाच्या परिसरामध्ये या नदीचं सुशोभीकरण हे त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी सुद्धा या ठिकाणी मी आग्रह धरणार आहे. यापूर्वी धरलेला या ठिकाणी बोलत असताना सांगितलं गेलं की निवडणुकीच्या नंतर MEA सरकार येणार आहे पण मला फक्त एवढंच सांगायचं या ठिकाणी राजकारण आणायचं नाही. तुम्ही सांगितलं की 2019 ते 2022 या कालावधीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे सरकार कोणाचं आहे याकडे लक्ष आपण देण्यापेक्षा सरकार काय द्यायला निघालंय अधिकारी काय देत आहेत अधिकाऱ्यांची मानसिकता ही जर शेतकऱ्यांच्या विरोधातली असली तर ती अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय त्यांनी या ठिकाणी प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी एक होऊन त्याला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्याने सोबत आहे की वाई आणि अधिकाऱ्यांकडून काम करू. जय हिंद जय महाराष्ट्र.